आमचे यूटूब चॅनलला सस्काइब करा, महानकारी न्यूज सस्काइब करा, आणी नोटिफिकेशन ओन करा, नोटिफिकेशन ओन केला मुले आमचे अपडेट आपल्यापर्यंत परेंत सतत पोचेल। निवड नुकीचा निमित्ताने विदान सबा चाचपणी सबे साथी चाच आमदार उल्लास पाटील यांचा आमदारकीचा ठाम दावा। गडचिरोड नगर परिषदेच्या पहिल्या निवडणुकीचं धुमशान सुरू झालंय अर्ज माघारीचा अंतिम दिवस शनिवारी दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार अठरा आहे आज अखेर नगराध्यक्ष पदासाठी नऊ नगरसेवक पदासाठी एकशे तेरा असे एकूण एकशे बावीस उमेदवार रिंगणात आहेत शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी सैनिक टाकडी आणि मौजेआगर ग्रामपंचायतीमधील निवडणुकीत इतर पक्ष आणि संघटनांच्या तुलनेत यश संपादन केल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे शिरोड नगर परिषद जिंकण्याबरोबरच तालुक्याचा भावी आमदार हा शिवसेनेचाच असेल असा ठाम दावा त्यांनी केला आहे त्यामुळे अनेक राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावलेल्या दिसत आहेत नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपाचे नेते व गोकुलचे संचालक अनिलराव यादव यांना श देण्यासाठी सर्व पक्ष आणि आघाड्यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र पाटील यड्रावकर स्वाभिमानीचे नेते खासदार राजू शेट्टी आणि राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिंदे या या निवडणुकीत उतरलेले दिसत आहेत तर निवडणुकीत गोकुळचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी महाआघाडीत न जाता चौथा सुभा मांडून आमदार उल्हास पाटील यांना बरोबर घेऊन शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडी निवडणुकीत उतरवलेली आहे तर सत्ताधारी गटाच्या मनमानी कारभाराला कंटाळून प्रमोद लडगे यांनी छत्रपती ताराणी आघाडीच्या वतीनं मैदानात पाय रोवले आहेत शिरोण नगर परिषदेची निवडणुकी स्थानिक पातळीवरील आहे मात्र या ठिकाणी विविध पक्षांचे आणि गटाचे मातब्बर नेते आहेत या निवडणुकीमध्ये तालुका नेत्यांचा किती प्रभाव पडणार हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे दैनंदिन जीवनाशी निगडीत स्थानिक नेते व कार्यकर्ते तसेच मतदार यांचा संबंध येतो त्यामुळे तालुक्यातील नेत्यांना येथील मतदार कितपत देणार हा संशोधनाचा भाग ठरणार आहे या निमित्ताने तालुका स्तरावर काम करणारी नेते मंडळी निवडणुकीत सहभागी आहेत कारण शिरोचे मतदान तालुक्यामध्ये क्रमांक दोन चे आहे त्यामुळे आगामी विधानसभा लोकसभा निवडणुकीसाठी या गट्टा मतदानावर सर्व पक्षीय नेत्यांनी डोळा ठेवल्याचे दिसत आहे निवडणुकीमध्ये भाजपा गटात निवडणुकीची धामधूम दिसत नसली तरी भाजपा नेते अनिल राव यादव हे चाणक्य म्हणून तालुक्यात ओळखले जातात त्यामुळे शिरोच्या राजकारणात ते कोणती चाणक्य नीती वापरणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे त्यानुसार त्यांनी आपली निवडणूक रणनीती आखायला सुरुवात केली आहे शिरोण नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपा विरुद्ध सर्व आघाड्या मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी काही महिन्यापूर्वी खासदार व शिरोचा आमदार हा भाजपचाच असेल आणि ते यादवच असतील असे सुतोवाच केले होते त्यामुळे शिवसेनेचे विद्यमान आमदार उल्हास पाटील गतिमान झाल्याचे दिसत आहे त्यासाठी परिषद निवडणूक जिंकणे हेच त्यांचं ध्येय दिसत आहे त्यामुळे या नगर परिषदेच्या निवडणुकीला विशेष वेगळे महत्व येत आहे मात्र तालुक्यातील आणखी एक मातब्बर नेते गणपतराव पाटील यांची शिरोळ निवडणुकीबाबत अस्पष्ट अशी भूमिका आहे आघाडी घोषित करताना इतर नेत्यांबरोबर पाटील उपस्थित नव्हते त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण येत आहे या निवडणुकीमुळे पाटील यांना कोणता राजकीय धोका संभवतो हे कार्यकर्त्यांना पडलेलं कोड आहे नुकतेच काँग्रेस पक्षाच्या राज... राज राजस्तर राज्यस्तरीय नेत्यांनी गणपतराव पाटील यांच्यावर नेते पदाचा शिक्का मारून त्यांच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे असे असताना त्यांच्या भूमिकेबद्दल चर्चा का व्हावी हे ही न समजण्यासारखं कोड आहे महानकारी न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे